दीपालीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोंबडी वडे रेसिपी। कोंबडी रस्सा रेसिपी मी माझ्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे, तर आज आपण पाहूयात वड्यांची रेसिपी। कधी कधी असं होते, अचानक आपल्याला वडे खाण्याची इच्छा होते आणि आपल्याकडे खाजणी नसते, त्यावेळी आपण घरातल्याच पिठांपासून हे वडे अगदी खमंग करू शकतो। पाहूया त्यासाठी लागणारी साहित्य। वड्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी चण्याचं पीठ, दोन चमचे मोठे गव्हाचं पीठ, दोन चमचे दही, दोन चमचे पोहे, एक छोटा चमचा मेथी, एक चमचा बडीशेप, एक चमचा जिरे, सात आठ काळी मिरीचे दाणे, दोन मोठे चमचे धणे, दोन चमचे उडदाची डाळ मी धुवून स्वच्छ सारणीत निथळून कापडाने पुसून थोडी पंख्याखाली सुकवून घेतली आहे, एक चमचा गूळ लागेल आपल्याला, त्यानंतर लागणार आहे तळण्यासाठी तेल, त्यानंतर मीठ आणि हळद। तांदळाचं पीठ आपण घालून घेऊयात बाउलमध्ये, त्यानंतर घालतोय आपण ज्वारीचं पीठ, त्यानंतर घालतोय पाव वाटी चण्याचं पीठ, एक दोन चमचे गव्हाचं पीठ, एक छोटा चमचा हळद, मिक्स करून घेऊयात आपण। सगळ्यात प्रथम आपण उडदाची डाळ भाजून घेऊयात। उडदाची डाळ भाजून अशासाठी घेतोय कारण आपण ती धुवून घेतली होती, जरा भाजली की ती छान पैकी मिक्सर मध्ये वाटली जाईल म्हणून आपण भाजून घेतोय। आपण जी तांदूळ, चण्याचं डाळ, ज्वारीचं पीठ हे सगळं पीठ जी घेतलेली आहेत ती पण एक 5 मिनिटं तुम्ही भाजून घेतली तरी सुद्धा चालू शकेल। धणे भाजून घेऊयात आपण। त्यानंतर त्यात घालतोय आपण बडीशेप, जिरं, काळा मिरी। हे भाजल्यामुळे त्याचा स्वाद सुद्धा खूप छान येतो आणि मिक्सर मध्ये आपली छान वाटलं जाईल। आता 1 मिनिट फक्त मेथी परतून घेऊया आपण। मेथी जास्ती भाजायची नाहीये, पोहे हलके भाजून घेऊयात आपण। आता आपण हे मिश्रण छानपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। पोहे, धणे, बडीशेप, काळं मिरी, जिरे वाटून घेऊयात आपण। आता भाजून घेतलेलं मिश्रण वाटून घेतलेलं आहे मी आणि आपण आपल्या पिठामध्ये ते मिक्स करतोय।
अगदी अचानक आपल्याला वडे खायची इच्छा झाली की आपण हे झटपट वडे इतके सुंदर होतात की कळत सुद्धा नाही की हे आयत्या वेळी केलेलं तयार केलेलं पीठ आहे. इतके खमंग आणि स्वादिष्ट होतात वडे. तुम्ही नक्की करून पहा, तुमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतील. आपले वडे अगदी मस्त झालेले आहेत. कुणाला कळणार सुद्धा नाही आपण हे घरातील पीठ वापरून केलेले आहेत, इतके खमंग झाले आहेत. तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि मला कमेंट मध्ये कळवा कसे झाले आहेत ते. आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.